नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. महाज्योतीमार्फत जेईई नीटची ज्या विद्यार्थ्यांची तयारी सुरू आहे अशा विद्यार्थ्यांना पुस्तक संच वाटप योजना सुरू झालेली आहे. तर या योजनेअंतर्गत 2024-25 मध्ये जेईई नीट परीक्षांचे जे पूर्व प्रशिक्षण आहे तर याच्या तयारीकरता विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत पुस्तक संच वाटप करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. तर या योजनेमध्ये तुम्ही पाहू शकता की एकूण लाभार्थी संख्या येथे देण्यात आली आहे 8,000 आहे, 4,000 संख्या जेईई करता आणि 4,000 नीट करता. तर अशा प्रकारे येथे देण्यात आले आहे. तर लक्षात घ्या, 10वीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मेरिटनुसार ही पुस्तके वाटप योजना केली जाणार आहे. तर या योजनेसंदर्भात आवश्यक पात्रता येथे देण्यात आली आहे. तर यामध्ये पहिली पात्रता, विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा, तसेच विद्यार्थ्याकडे नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील विद्यार्थी असणे गरजेचे आहे. 2024 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर योजनेसाठी पात्र राहणार आहेत. तसेच विद्यार्थी हा विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने म्हणजे स्पष्ट दिसतील असे तुम्हाला प्रॉपर अपलोड करायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी जी निवड यादी होणार आहे तर यामध्ये 10वीच्या परीक्षेत प्राप्त जी टक्केवारी आहे त्याचप्रमाणे सामाजिक प्रवर्गानुसार समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे. तर लक्षात घ्या, 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरता 70% किंवा यापेक्षा जास्त, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. याबरोबर विद्यार्थी ग्रामीण किंवा शहरी भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवले जाणार आहे. तर ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, तर या संदर्भात आपण माहिती घेऊया. तर येथे दिलेल्या माहितीनुसार तुम्ही पाहू शकता की आधार कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला, जातीचं प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, 10वीचे गुणपत्रिका, विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याचा दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल. जर विद्यार्थी दिव्यांग असेल तर तसा दाखला लागेल, अनाथ असेल तर तसा दाखला लागणार आहे. तर यानंतर येथे आरक्षणासंदर्भात माहिती देण्यात आली आहे आणि आरक्षणामध्ये पाहू शकता की महिलांसाठी 30% जागा राखीव, 5% दिव्यांग आणि 1% आरक्षित अनाथांसाठी असणार आहे. आणि त्यानंतर इतर कॅटेगरी OBC, VJA, NTB, NTCNA, NTD आणि SBC यासाठी जागांचं वाटप देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण PDF फाईल पाहून घ्यायच्या अटी आणि शर्ती येथे देण्यात आल्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर असणार आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे तुम्हाला अर्ज करायचे नाही आहेत. त्यानंतर इतर सर्व राईट्स जे आहेत ते महाज्योतीकडे राहणार आहे. तर हेल्पलाईन देखील देण्यात आली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सरची PDF फाईल पाहून घ्यायची आहे. तर सरच्या योजनेकरता अर्ज कसा करायचा, तर या संदर्भातला व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल. त्यामुळे ही महत्त्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा.